जे काही कामगार विरोधी चार श्रम संहिता नरेंद्र मोदी सरकारने आणलेल्या आहेत, कामगारांना गुलाम बनवण्याचे जे काही नरेंद्र मोदी सरकार आहे चं धोरण आहे, या धोरणाच्या विरुद्ध आज संपूर्ण देशामध्ये कामगार संघटनांनी संप पुकारलेला आहे। त्याचाच भाग म्हणून इगतपूर तालुक्यात देखील संपूर्ण औद्योगिक बंद आहे आणि ते औद्योगिक बंद करून जे काही कामगारविरुद्ध जे काही धोरण आहे या धोरणाच्या विरुद्ध इगतपुरी तहसीलवर मोर्चा आणलेला आहे। या मोर्चामध्ये मागणी केलेली आहे नरेंद्र मोदींनी जे काही चार श्रम संहिता आणलेले आहेत, या श्रम संहितामध्ये फिक्स्ड टर्म नाव एम्प्लॉयमेंट नावाचा जो काही कायदा आलेला आहे, या कायद्यामुळे कामगाराला फक्त 3 वर्षाची नोकरी मिळाली जाणार आहे आणि 3 वर्षानंतर त्याला फक्त सर्टिफिकेट दिलं जाईल आणि ते सर्टिफिकेट दिल्यानंतर त्याला सांगितलं जाईल का आता तुझी नोकरी संपलेली, तू घरी बस। या कायद्यामुळे कामगारांना PF मिळणार नाही, ESI मिळणार नाही, बोनस मिळणार नाही, किमान वेतन मिळणार नाही आणि डिग्री डिप्लोमा इंजिनियर ITI होल्डर झालेल्या मुलांना यापुढे परमान नावाची नोकरी मिळणार नाही या कायद्यामुळे। म्हणून आमची मागणी का जे काही मालकांना मदत करणारे जे काही नरेंद्र मोदीचं धोरण आहे श्रम संहिता, ज्या कामगारांच्या पूर्वजांनी ब्रिटिशांशी लढून जे काही कामगार कायदे मिळवले होते ते कामगार कायदे इथल्या कामगारांना विश्वासात न घेता, कामगार संघटनांना विश्वासात न घेता नरेंद्र मोदींनी संसदेमध्ये फक्त कोविड काळाचा गैरफायदा घेऊन विरोधी पक्ष संसदेत नसताना देखील बहुमताच्या जोरावर हे श्रम संहिता आणून कामगारांना उद्ध्वस्त करण्याचं षड्यंत्र केलेले। आमची मागणी जर हे श्रम संहिता रद्द जर केल्याने कृषी कायदे जसे मागे घेतले तसे वाढलेली महागाई हे देखील मागे घेतले नाही आणि जे काय सार्वजनिक क्षेत्र आहे जे विकण्याचं नरेंद्र मोदीचं धोरण आहे हे जर थांबवलं नाही तर नरेंद्र मोदीला पुन्हा आम्ही इशारा देणार आहे। आणि याच्यानंतर जसे शेतकऱ्याने 11 महिने संप केला, आंदोलन केलं आणि कृषी कायदे रद्द केला, तसंच या श्रम संहितेसाठी संपूर्ण देशातील कामगार पुन्हा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरेल आणि 2024 नरेंद्र मोदीला आम्ही इशारा देणार आहे, जर तुम्ही शेतकरी कामगार आणि सर्वसामान्य जे विरुद्ध जे धोरण आहे हे जर थांबवलं नाही तर तुम्हाला सत्तेतून खेचल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा आम्ही आजच्या मोर्चाच्या वतीने त्यांना देत आहे।